कोल्हापूर उत्तर विधानसभा व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी सर्व अंगीकृत संघटना, पदाधिकारी व शिवसैनिकांचा मेळावा आज कोल्हापूर येथे पार पडला. यावेळी युवासेना विस्तारक शरद कोळी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. दरम्यान कोल्हापूरमध्ये युवासेना विस्तारक प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाबाई मंदिर येथे मशाल प्रज्वलित करून निष्ठा रॅलीची सुरुवात करण्यात आली. त्याचबरोबर राजारामपुरी येथे पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. आणि तमाम शिवसैनिकांनी या दगडाधोंड्याला बाळासाहेबांच्या आदेशानुसार देव बनवला. हा हा म्हणता यांना नगरसेवक केलं, आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं. चाळीस वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून यांचा घरदार सांभाळलं. अरे त्याच्यामध्ये काय कुंबडी चोर होती, सायकल चोर होती, पानपट्टीवर चुना लावणारी होती, काय माणसाला खायला अन्न नव्हतं, राहायला घर नव्हतं, अंगावर कपडे नव्हते, पाया चप्पल नव्हती. या माणसांना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या बापानं म्हणजे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी यांना आमदार खासदार मंत्री बनवला. आणि या लोकांनी निष्ठा मातीत घातली, निष्ठेला करंट लावला. आणि ज्या वेळेस शिवसैनिकांचा पांडुरंग, शिवसैनिकांचा पांडुरंग, शेतकऱ्यांचा, दिलदलितांचा, गोरगरिबांचा, कष्टकऱ्यांचा पांडुरंग उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब. अशा वेळेस या नीच गद्दारांनी, या नीच गद्दारांनी मित्रांनो निष्ठा यात्रा त्यासाठी काढली. निष्ठा यात्रा ह्यासाठी काढली की तुमच्या अंगातलं रक्त गार झालं पाहिजे, गरम राहिलं पाहिजे, सळसळलं पाहिजे. पहिल्यांदा हेच शिंदे साहेब म्हणत होते, उद्धव साहेब भाजप बरोबर युती नको, भाजप आम्हाला सन्मान देत नाही, भाजप आम्हाला चांगली वागणूक देत नाही. युती तुटली, नंतर राष्ट्रवादी शिवसेनेची युती झाली. त्यावेळेस ही फकड्या माल लावून बोलायला लागला असं स्टेज वरती. ही डुलत डुलत म्हणायला लागला, उद्धव साहेब अजित दादा पवार आपणाला निधी देत नाही, आम्हाला चांगली वागणूक देत नाही, आमच्या आमदारांची कशी काम होणार साहेब, आपण सत्तेत परत कसं येणार. आता आईच्या गावात आणि आमचा काय प्रकार मलाही कळे नाही, आतापर्यंत कळला नाही, याच्या पुढे कळेल का नाही माहित नाही, पण तुम्ही विसरला नाही पाहिजे म्हणून निष्ठा यात्रा काढली. आणि ही पट्ट्या म्हणाला साहेब उद्धव साहेब काही पण करा, राष्ट्रवादी बरोबरची युती तोडा आणि परत भाजप बरोबर आपण जाऊया. आता काय लया उरलंय. आणि सांगतो बघता बघता बाबा हो, यांनी युती तोडली, सगळं केलं. मला एक प्रश्न विचारायचा आहे, मग मला या शिंद्यांना विचारायचं आहे, शिंदे साहेब आता तुम्ही फडणवीसी आणि अजित दादांच्या मांडीवर बसला, आता काय तुम्हाला गुदगुले होते त्या, आता तुम्हाला काय वाटतंय, कसं वाटतंय? तुम्ही असंच बोलायचं आहे ह्याच्याशिवाय पर्याय नाही. निष्ठा यात्रा ह्या कसे अहो शिंदे साहेब, माल लावून काय गर्दी कराल चालला तुम्ही, तुमच्या तुमच्या जेवढ्या गद्दार केल्यानंतर सभा झाल्या शिंदे साहेब, अहो एका अधिकीन सभेत तुमचे भरघोस माणसं नव्हते शिंदे साहेब, 100% मधल्या क्राउड म्हणजे तुमचे 25-30% लोक भाडून तरी होते हो, ही तुमची लायकी आहे गद्दारांची. आणि वर नाक घेऊन सांगताय
तुम्हाला उद्धव साहेबांवर बोलण्याचा कुठला अधिकार नाही। हे शिंदे गट म्हणाला होता, गद्दारी केल्यानंतर काय सांगतोय, उद्धव साहेब आम्हाला भेटत नव्हते, उद्धव साहेब जर तुम्हाला भेटत नव्हते तर तुम्ही 40 वर्ष काय कादरूप सच काम केले का? काय केलं होते 40 वर्ष? जर माणूस भेटत नव्हता तर 40 वर्ष तुम्ही कसे काय राहिला? जर उद्धव ठाकरे साहेब भेटत नव्हते हे तुम्हाला कोणी विचारायचं नाही, हे तुम्हाला कोणी बोलायचं नाही। अहो शिंदे साहेब, तुम्ही निष्ठा समुद्रामध्ये भिजवून घातली, तुम्ही काय सांगताय? आणि काल काय म्हणते, आम्ही लंडन मधल्या उद्धव साहेबांची काय प्रॉपर्टी काढू? अरे लंडन कडे कशाला जाता, दिलेला आमच्या दृष्टीत ना। पहिले तुम्ही रिक्षावाले होता, तुम्ही काय दिव लावले, तुमच्याकडे 10,000 करोड रुपये आले कुठन? महाराष्ट्र विकला तुम्ही, गोर गरिबांचा ईश धडीला लावला तुम्ही, तुम्ही गरिबांच्या तळूच लोणी खाण्याचं काम केलं, तुम्ही तुमची घर घर भरून घेतली। तुम्ही काय सांगताय हो उद्धव साहेबांना, तुम्ही शिकवता? अरे ज्या उद्धव ठाकरेंच्या बोटला धरून राजकारण करणारे तुम्ही अक्कल शिकवायला जाऊ नये। त्या कोंबडी चोराचं पोरग काय म्हणत नित्या राण्या, नित्या राण्या असं म्हणाला, उद्धव ठाकरे साहेबांनी काय केलं? अरे गांजा फुक्या 1.5 पुट्या नित्या, तुझी अक्कल काय शेर खायला गेली का? अरे बोलताना जीवाला नाही मनाला तुझ्या लाज वाटायला पाहिजे। उद्धव साहेबांनी काय केलं? अरे उद्धव साहेबांनी तुझ्या बापाला कोंबडी चोरत असताना उचललं, अरे तुझ्या बापाला मुंबईमध्ये येऊन नगरसेवक केलं, तुझ्या बापाला आमदार केलं, अरे नित्या राण्या तुझ्या बापाला म्हणजे नारायण राणा या राज्याचा मुख्यमंत्री केलं रे नित्या, अजून काय करायला पाहिजे उद्धव साहेबांना रे? लाज लज्जा सोडलेलं भाजप वाल्यानं तिकडे करंट आणलं, इकडे चुर 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 करते। शिवसेनेचे खासदार, शिवसेनेचा बुलंद आवाज, संजय राऊत साहेबांना उठलं सुटलं बोलायला जाते, उद्धव साहेबांना बोलतोय, नाही बोला तर काय करावं? खतखतरतलं आता जमते भाजप वाले, भाजपवाले लाज लज्जा सोडली। आता राणे कुटुंब जर नाही बोललं उद्धव साहेबावर तर संध्याकाळचं त्याला जेवण कुठं? उपाशी तर पडत मरते काय राहत नाही। न मिला राण कुतून कुतून बोलतय, अरे त्याच्या डोक्यावर सध्या परिणाम झालाय। या मेळाव्यात कोळी यांच्यासोबत विजय देवने, संजय पवार, प्रतिज्ञा उत्तुरे, रविकिरण इंगवले यांच्यासह नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला। आणि निष्ठा यात्रेसाठी आपण उपस्थित सर्व निष्ठावंत पदाधिकारी, खऱ्या अर्थाने निष्ठावंत म्हणण्याची गरज आज आहे। निष्ठा यात्रा असले तरी उपस्थित असणारे खऱ्या अर्थाने निष्ठावंत आहेत का? तर आहेत, म्हणूनच ते इथे उपस्थित आहेत, याचा सार्थ अभिमान आहे। आज आपण हा मेळावा घेतला, पदाधिकाऱ्यांचा मेळावा, म्हणजे अजून शिवसैनिकांची गर्दी तुम्हाला ऐकण्याची संधी बऱ्याच जणांची उठलेली आहे, पण पदाधिकाऱ्यांना आपलं मार्गदर्शन व्हावं यासाठी हा मेळावा। गेले 3 वर्ष झालं आपण प्रत्येक जण बघतोय की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही राजकारण चाललेलं आहे जगभरात प्रसिद्ध होते, बरं प्रसिद्ध होत नाही तर ते चांगल्या अर्थासाठी नाही किंवा म्हणजे चांगली ओळख म्हणूनही नाही, महाराष्ट्राला लाजवेल अशा प्रकारचं राजकारण आज राज्यामध्ये घडतंय आणि आपलं दुर्दैव आहे की ते आपल्याला बघायला मिळतंय। पण हे जर खोडून काढायचं असेल, हे जर थांबवायचं असेल, तर त्यासाठी आपल्या पक्षप्रमुखांच्या मागे आपणही आपली जबाबदारी पार पाडून
मोठ्या संख्येने निष्ठा काय असते हे दाखवण्याची आज खरी वेळ आहे. आज आपण बघताय दादा विशालदादांनी बरेच मुद्दे मांडले, महागाईचे मुद्दे मांडले, बाकी इतर सर्व मुद्दे मांडले. म्हणजे राजकीय घडामोडी घडत असताना तर आपल्या राज्यावरती आणि देशावरती आर्थिक गोष्टी या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा परिणाम आपल्या देशावर होतोय आणि याची कुणालाही काही पडलेली नाहीये. गटबाजी करतायत, गट फोडले जात आहेत, कोणाकोणीचं राजकारण केलं जात आहे, अर्थकारण केलं जात आहे, पण यामध्ये सर्वसामान्य जनता होरपळून निघतीये आणि याची तळमळ कुणाला आहे का? शिवसेना आमच्या दैवत, आमचे दैवत बाळासाहेब यांनी तळमळीने हिंदूंसाठी, मराठ्यांसाठी, महाराष्ट्रासाठी आवाज उठवला आणि तो आवाज घराघरामध्ये पोहोचला. पण काही वाईट प्रवृत्तीने त्यांच्या पाठीमागे असा घाला घालण्याचा प्रयत्न केला, पण तो भाग आपण सोडून देऊ कारण त्यावरती बोलायला लागलं की मग परत आपण त्यातच जातो, तो भाग राहिला. पण आता उद्धव साहेबांच्या मागे, आदित्य साहेबांच्या बरोबरीनं आपल्या सर्वांना, ह्या सर्व आपल्या या राजकारण्यांना जी काय खरी निष्ठा असते हे दाखवून देण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांवर आलेली आहे. यावेळी विशाल देवकुळे, कमलाकर जगदाळे, सुनील मोदी, प्रतीक क्षीरसागर, महेश उत्तुरे, अवधूत साळोखे, दक्षिण तालुका प्रमुख राजू जाधव, दक्षिण संपर्क प्रमुख साळवी, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.